काल परवा मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यात आले होते. सन्मान्य मुख्यमंत्री म्हणाले की आखाड्यात उतरलोय पण समोर पैलवानच नाही असं सन्मान्य मुख्यमंत्री म्हणाले. आता त्या पदाविषयी पूर्णपणे आदर बाळगून म्हणतो, पैलवान आखाडा असो मुख्यमंत्री म्हणायला लागल्यानंतर पुढून बघा, मागून बघा, वरून बघा, खालून बघा, गडी पैलवान कुठल्या अंगाने दिसत नाही. पण तरी सुद्धा जेव्हा सन्मान्य मुख्यमंत्री म्हणतात की आखाड्यात उतरलोय पण समोर पैलवानच दिसत नाही, मग सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विचारावं असं वाटतं. मग आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 10 सभा घ्यायला येत आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा 20 सभा घ्यायला येत आहेत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत आहेत. तुम्हाला समोर पैलवानच दिसत नाही, मग काय मोदी शहा योगी आदित्यनाथ हे येवल्याला येऊन पैठणे विणायला येणार आहेत? काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने ही आश्वासनं दिली, पण ती आश्वासनं देत असताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारला आरसा दाखवलाय की 5 वर्षात तुम्ही काय नाकर्तेपणा केलाय तो बघा. गेल्या 5 वर्षामध्ये 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जेव्हा एक शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा एक जीव जात नाही, त्या एका जाणाऱ्या जीवाबरोबर त्याचं अख्खं कुटुंब भरडलं जातं, त्या माता भगिनीच्या कपाळीचं कुंकू पुसलं जातं, त्याच्या कच्च्या बच्च्या लेकरांसमोर भवितव्याचा भविष्याचा प्रश्न उभा राहतो. अशा 16,000 कुटुंबांचं भवितव्य आणि भविष्य चिरडण्याचं पाप या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला शिव्या घालण्याचं फक्त काम करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारनं केलं.